नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातलं संधी हे प्रकरण बघूयात. संधी म्हणजे काय? आपण व्यवहारात म्हणतो की अमुक तमुक कामाची संधी मला मिळाली, तीही संधी नाही बरं का. ही शब्दांची संधी आहे. म्हणजे काय? आपण वर्णमालेमध्ये बघितलं होतं की वर्ण म्हणजे सुटी सुटी अक्षरं एकमेकांशी जोडली जातात. संधी म्हणजे काहीसं तसंच होतं. संधी याचाच अर्थ दोन वर्ण एकमेकांच्यात मिसळणे, सांधले जाणे किंवा जोडले जाणे, त्याला संधी असं म्हणतात. संधी ही संकल्पना मराठी भाषेने संस्कृत भाषेकडनं घेतली. संस्कृतमध्ये संधी जितके ठोस आणि उत्तम पद्धतीने वापरले जातात, तितके आणि तसेच्या तसे संधी खरे म्हणजे मराठीत वापरले जात नाहीत. पण संस्कृतकडनं आपण काही काही शब्द जसेच्या तसे घेतले, त्या शब्दांमध्ये मात्र संधी नक्की केलेले असतात. आणि त्यामुळेच संधी म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्वाचं ठरतं. अनेकदा संधींचे नियम मुलांना थोडेसे कटकटीचे, नको असे वाटतात आणि त्यामुळे संधी या प्रकरणाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. काही वेळेला ते नियम खूप जास्त आहेत म्हणून शिक्षकांना सुद्धा ते कंटाळवाणे आणि पुन्हा पुन्हा काय तेच शिकवायचं असंही वाटू शकतं. पण संधी ही भाषेचं एक सौंदर्य आहे. त्याच्यामुळे थोडक्या शब्दांमध्ये जास्त आशय व्यक्त करण्याची संधी ही भाषेला मिळत असते आणि हे आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. तर बघूयात संधी. संधींचे तीन प्रकार आहेत, स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. खरं तर त्याच्या नावावरून सुद्धा कळतंय की हे प्रकार काय आहेत. स्वरसंधी याचाच अर्थ दोन स्वर एकत्र येणं. व्यंजनसंधी याचा अर्थ व्यंजन आणि व्यंजन किंवा व्यंजन आणि स्वर हे एकत्र येणं. आणि विसर्गसंधी म्हणजे विसर्ग आणि व्यंजन एकत्र येणं. आधी आपण सुरुवातीला बघूयात स्वरसंधी. स्वरसंधी बघत असताना त्याच्यामधल्या दोन गोष्टी आपण ज्या वर्णमाला बघत असताना नीट पाहिल्या होत्या त्या इथे पुन्हा एकदा आठवण करून घेतली तर त्याचा उपयोग होणार आहे. आपण स्वराचे प्रकार पाहिले होते, सजातीय आणि विजातीय, दीर्घ आणि ह्रस्व. हे माहिती असेल तर ह्या संधी आपल्याला जास्त नीट कळू शकणार आहे. सगळ्यात पहिला प्रकार आहे तो सजातीय संधी. तो काय बघूया. सजातीय स्वर म्हणजे ज्यांची उच्चार स्थानं एकच आहेत ते स्वर. म्हणजे अ आणि आ हे एकमेकांचे सजातीय झाले, ई एकमेकांचे सजातीय स्वर झाले, ऊ हे एकमेकांचे सजातीय झाले. असे सजातीय स्वर जेव्हा एकमेकांच्या समोर येतात म्हणजेच पहिल्या शब्दाचं शेवटचं स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर हा जेव्हा सजातीय असतो तेव्हा त्याच्यामध्ये संधी होतो. तो काय होतो बघूयात. उदाहरणार्थ अ आणि आ हे एकमेकाचे सजातीय स्वर झाले, त्यामुळे पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर अ किंवा आ असेल आणि पुढच्या शब्दाचा पहिला स्वर हा अ किंवा आ असेल तर त्या दोन्हींच्या जागी हे दोन्ही जातात आणि त्याच्याऐवजी जो दीर्घ असतो तो स्वर राहतो. अ हा ह्रस्व स्वर आहे कारण तो उच्चार करायला वेळ कमी लागतो आणि आ हा दीर्घ स्वर आहे कारण तो उच्चार करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोन सजातीय स्वर एकमेकाच्या समोर येतात तेव्हा दीर्घ स्वर जो असतो तो शिल्लक राहून संधी होतो. आता आपण याचं एक उदाहरण बघूयात. म्हणजे उदाहरण मुलांना समजावून देत असताना कशा पद्धतीने त्याची फोड लिहिली म्हणजे मुलांना ती जास्त पटकन कळेल हे समजण्यासारखीची रीत मी आता तुम्हाला दाखवते. एक उदाहरण घेऊयात. मुनी अधिक इच्छा. मुनी या शब्दामधला शेवटचा स्वर आहे न अधिक ई. त्याच्यामध्ये इच्छा यती पहिला स्वर आहे ई. त्यामुळे मुनी या शब्दातला शेवटचा स्वर ई आणि इच्छा या शब्दातला पहिला स्वर ई यांचा एकमेकांशी संधी होणार आहे. आता हा संधी होत असताना काय होणार, आपल्या सजातीय स्वराच्या नियमाप्रमाणे हे दोन्ही स्वर निघून जाणार आणि या स्वरा दोन्ही स्वरांच्या जागी दीर्घ स्वर येणार म्हणजे दीर्घ ई येणार. त्यामुळे आधीच्या न आणि हा नंतरचा ह्या दोन्हींच्या जागी आलेला ई याचा पुन्हा एकदा संधी होऊन तो
दीर्घ नी होणार, अलीकडचा मू आणि नंतरचा छा, त्यामुळे हा शब्द झाला मुनिच्छा. त्यामुळे मुनी अधिक इच्छा यातल्या दोन ईचा मिळून एक दीर्घ होऊन मुनिच्छा असा शब्द तयार झाला. ही जी काही प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया जेव्हा आपण मुलांना तपशिलात फळ्यावर मांडून दाखवू तेव्हा संधीची मूळ संकल्पना काय आहे आणि नेमके बदल काय होतात हे मुलांना कळायला सोपं जाईल. त्यामुळे अशा प्रकारे जशी गणिताची समीकरणं मांडून दाखवली जातात की नाही, तशी एक प्रकारची समीकरणच आहेत. ती समीकरणाच्या पद्धतीने नीट मांडून दाखवली तर मुलांना ती कळायला जास्त सोपी जाते. याच्या पुढचा आहे तो विजातीय स्वरसंधी. विजातीय म्हणजे काय ते आपण बघितलंय. एकमेकांची उच्चारस्थानं वेगळी असणारा तो विजातीय. जर विजातीय स्वर म्हणजे अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई असे स्वर आले तर हे दोन्ही स्वर निघून जातात आणि ह्या दोघांच्या जागी ए हा वेगळा स्वर येतो. तसच अ किंवा आ याच्या पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असे विजातीय स्वर एकमेकांच्या समोर आले तर हे मूळचे स्वर निघून जातात आणि त्या दोन्हीच्या ऐवजी ओ हा स्वर येतो. एक उदाहरण पाहूया. गण अधिक ईश. गण या शब्दाचा अंत्यस्वर आहे अ, त्यामुळे हे झालं गण अधिक अ. त्याच्या पुढच्या ई श. अ आणि ई हे दोन्ही स्वर आता बाद होती आणि त्यांच्या जागी ए हा वेगळा स्वर येईल. आधीचा ण आणि हा ए हे दोन्ही एकमेकात मिसळून णे तयार होईल. ग तसाच राहील, शेवटचा श ही तसाच राहील. त्यामुळे गण अधिक ईश याचा मिळून गणेश असा नवा शब्द तयार होईल. आतापर्यंत आपण जे पाहिले ते स्वरसंधी हे संस्कृत म्हणणं मराठीने जसेच्या तसे स्वीकारलेले होते. पण मराठी स्वतः जेव्हा दोन शब्दांमध्ये संधी करते, विशेषतः स्वरसंधी, तेव्हा ते ह्या नियमाप्रमाणे होतीलच असं नाही. कारण मराठीमध्ये सजातीय, विजातीय, ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर याचा तपशिलात विचार केलेला नाही. मराठीने केलेले संधी हे थोडेसे वेगळे आहेत, ते सोपेही आहेत. तेही दोन्ही प्रकारात आपण बघूया. आपण काय शिकलो? संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे होय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधीचे तीन प्रकार आहेत. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी. एकमेकांशेजारी येणारे वर्ण स्वर असतील तर त्यांच्यातील संधीस स्वरसंधी म्हणतात. स्वर अधिक स्वर. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजेच दोन स्वजातीय स्वर लागोपाठ आल्यास, त्या दोहोंबद्दल त्याच जातीचा एकच दीर्घ स्वर येतो. याला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ए येतो. अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी ओ येतो. स्वाध्याय. संधी म्हणजे काय ते सांगून संधीचे प्रकार स्पष्ट करा. खालील शब्दांची संधी करा आणि ते ज्या नियमानुसार आले आहेत ते नियम सांगा.
सूर्य अधिक अस्त, कला अधिक आनंद, लोक अधिक इच्छा, मानस अधिक उपचार, महा अधिक उत्सव।